या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। दिनांक 5 मे 2023 रोजी सोलापूर येथील 7 रस्ता येथील सीरॉक हॉटेल समोर एक तरुण जोडपे जात असताना त्यांना 5 ते 6 मुलांनी तू मुलींबरोबर का फिरतो म्हणत शिवीगाळ करून मारहाण करून मोबाईल हिसकावून घेतला व त्यास कायमचे बघून घेण्याची धमकीही देऊन जोर जुलमाने मोटारसायकलीवर बसवून अपहरणही केला आणि पीडित मुलीच्या घरी जाऊन तेथेही शिवीगाळ मारहाण केल्याची तक्रार फिर्यादी तुषार थळंगे यांनी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दिली होती। त्याकामी सीरॉक हॉटेलचे मालक रेहान मुनाफ वकील यांना अटक करण्यात आली होती। दरम्यान सीरॉक हॉटेल मालक रेहान वकील यांनी ऍडव्होकेट अजमुद्दीन शेख यांच्या मार्फत जामीन मिळण्याकरिता सोलापूर येथील मेहरबान सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असता त्याची सुनावणी सत्र न्यायाधीश मेहरबान योगेश राणे यांच्या समोर झाली। यावेळी आरोपीतर्फे ऍडव्होकेट अजमुद्दीन शेख यांनी अपहरण हे जीवाचे बरे वाईट करण्याकरिता करण्यात आले नव्हते, फिर्यादी हा सज्ञान आहे, अपहरण करणे हा आरोपीचा उद्देश नव्हता, त्याचा मोबाईल परत देण्यात आला होता, तर पीडितेच्या नातेवाईकांनी घुसखोरीबद्दल तक्रार केली नसून तपास तांत्रिकदृष्ट्या पूर्ण झालेला आहे, आरोपीची पुढील कोठडीची गरज नाही आणि आरोपीचे स्थान व पार्श्वभूमी लक्षात घेता आरोपीची जामिनावर मुक्तता करणे योग्य होईल असे युक्तिवाद मांडले असून तो ग्राह्य धरत कोर्टाने हॉटेल सिरकचे मालक रेहान मुनाफ वकील यांची सशर्त जामिनावर मुक्तता केली। याकामी आरोपीतर्फे ऍडव्होकेट अजमुद्दीन एन शेख, ऍडव्होकेट सैफुद्दीन शेख, ऍडव्होकेट सद्दाम पिरजादे व ऍडव्होकेट कृष्णा मुशन यांनी काम पाहिले। दिनांक 16/5/2023 रोजी रात्री 8:15 सुमारास सीरॉक हॉटेल समोर 7 रस्ता येथे एक युवा जोडपे हे थांबलेले होते आणि ते त्या मुलीची कड घेऊन काही मुस्लिम मुलांनी त्या मुला शिवीगाळ केली, मारहाण केली, त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्याला जोरजबरीने गाडीवर बसून त्या मुलीच्या घरी घेऊन गेले आणि त्यानंतर तिथे त्याला मारहाण करण्यात येऊन त्याचा मोबाईल हिसकावून घेण्यात आलेला होता व त्याला धमकाटी करण्यात आली होती। या प्रकरणी सीरॉक हॉटेलचे मालक रेहान वकील यांना पोलिसांनी दिनांक 17/5/2023 रोजी अटक केलेली होती। त्याकामी रेहान यांचा दुसरा जामीन अर्ज ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख यांनी सोलापूर येथील मेहरबान सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टात ठेवला असता आरोपीतर्फे ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख यांनी कलम 367 हे फिर्यादी सज्ञान आहे त्यास जीवितास धोका करण्याच्या उद्देशाने त्याला घेऊन घेण्यात आले नव्हतं आणि तसेच त्याला झालेली जखमा ह्या केवळ साध्या स्वरूपाची आहेत, शिवाय त्याचा मोबाईल त्याचवेळी त्याला देण्यात आलेला होता आणि पीडितेच्या आई वडिलांनी घुसखोरीची तक्रार केली नाही असा युक्तिवाद मांडला असता गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला आहे, त्यामुळे आरोपीच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान सत्र न्यायाधीश यांनी रेहान यास जामिनावर सोडण्याचा सशर्त असा हुकूम केलेला आहे। या प्रकरणी रेहान वकील यांच्यातर्फे ऍडव्होकेट अजमुद्दीन शेख, सैफुद्दीन शेख, सद्दाम पिरजादे यांनी काम पाहिले। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।